सो या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करता है सायमल्टेनियस लिनियर डिफरेंशियल इक्वेशन. म्हणजे बघा, लहानपणी जे आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचो, फॉर एक्झाम्पल ए प्लस बी इज इक्वल टू वन, ए मायनस बी इज इक्वल टू टू, सो यामध्ये आपण काय करायचो, बी बी कॅन्सल करायचो आणि ए फाइन करायचो, ए ची व्हॅल्यू परत कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करून बी फाइन करायचो. सेम टास्क आपण सायमल्टेनियस एलडीई मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. यात पण अशाच टाइपचा क्वेश्चन येणार आहे. सो देर विल बी अ क्वेश्चन लाइक देर विल बी टू सायमल्टेनियस इक्वेशन विथ डिफरन्शियल इक्वेशन इन इट. सो हा तोच क्वेश्चन आहे ज्याच्यात दोन इक्वेशन आहेत आणि डिफरन्शियल इक्वेशन आहे. सो आपण करायचंय काय, सो स्टेप नंबर वन, सगळ्यात पहिले डी बाय डी एक्स किंवा जो इथे एलिमेंट असेल, जो इथे व्हेरिएबल असेल, त्याला म्हणायचंय तुम्ही कॅपिटल डी. सो स्टेप नंबर वन मध्ये इथे येणार डी यू प्लस व्ही इज इक्वल टू साइन एक्स, पहिली स्टेप. सेकंड डी व्ही प्लस यू इज इक्वल टू कॉस एक्स. सो स्टेप नंबर वन मध्ये आपण काय केलं की जो काही डी बाय डी एक्स होता, डी बाय डी टी असेल, डी बाय डी वाय असेल, जो कुठला व्हेरिएबल असेल त्याला म्हणायचं आपल्याला कॅपिटल डी. सो फर्स्ट इक्वेशन डी यू प्लस व्ही इज इक्वल टू साइन एक्स अँड डी व्ही प्लस यू इज इक्वल टू कॉस एक्स. सो आता आपल्याला जर हे दोन एलिमेंट कॅन्सल करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, दोन्हीकडे सेम व्हेरिएबल दिसला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला व्ही कॅन्सल करायचं तर मी इथे काय करणार, डी व्ही इथे काय आणायचा प्रयत्न करणार, डी व्ही. सो आय विल मल्टीप्लाय द फर्स्ट इक्वेशन बाय डी. सो इथे काय येईल, डी व्ही, इथे काय येईल, डी व्ही. सो लेट्स से दिस इज माय इक्वेशन नंबर वन, दिस इज माय इक्वेशन नंबर टू. सो मल्टीप्लाय इक्वेशन वन बाय डी. सो पहिलं इक्वेशन काय येईल, इथे डी ने मल्टीप्लाय केलं तर डी स्क्वेअर यू प्लस डी व्ही इज इक्वल टू, डी म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. सो दिस इज माय न्यू इक्वेशन व्हेन आय मल्टीप्लाय द फर्स्ट इक्वेशन बाय डी. सेकंड इक्वेशन ऍज इट इज, कारण मला ते बदलायचं नाहीये. सो डी व्ही प्लस यू इज इक्वल टू कॉस एक्स. सो दीज आर द न्यू टू इक्वेशन, मला तिथे डी व्ही आणि डी व्ही सेम मिळालेलं आहे. सो आता मला ते जर कॅन्सल करायचं असेल तर मी काय करणार, सबस्ट्रॅक्ट वन अँड टू. सो हे मी सबस्ट्रॅक्ट करतो, पहिलं इक्वेशन दुसरं इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करतो, तुम्हाला इक्वेशन काय मिळेल आफ्टर सबस्ट्रॅक्टिंग. तर बघा डी व्ही डी व्ही कॅन्सल होऊन जाईल, उरेल काय, डी स्क्वेअर यू आणि हा मायनस, याची साईन चेंज होईल. सो मायनस यू इज इक्वल टू कॉस एक्स मायनस कॉस एक्स, कॉस एक्स कॉस एक्स कॅन्सल, इक्वेशन आलं डी स्क्वेअर यू मायनस यू इज इक्वल टू झिरो. सो आपण जे युनिट वन मध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे क्वेश्चन जे सॉल्व्ह केले हा तोच क्वेश्चन आहे, फक्त थोडीशी मेहनत केली आपण आणि आपल्याला तो क्वेश्चन मिळालेला आहे. सो दिस इज द इक्वेशन, डी स्क्वेअर यू कॉमन काढतो यातला, तर डी स्क्वेअर मायनस वन यू इज इक्वल टू झिरो. सो आपला तोच क्वेश्चन आहे जो आपण आतापर्यंत ऍज अ वाय सी वाय पी म्हणून सॉल्व्ह करायचो. सो आता मी काय करतो, पहिले याचा वाय सी काढतो, वाय सी काढल्यास मी काय करणार, डी स्क्वेअर मायनस वन इज इक्वल टू झिरो, ऑक्झिलरी इक्वेशन इक्वेट केलं झिरो सोबत. सो आता रूट्स काय येणार याचे, डी स्क्वेअर इज इक्वल टू प्लस वन, डी इज इक्वल टू प्लस ऑर मायनस वन. सो याचे रूट्स आले प्लस वन आणि मायनस वन, दॅट इज रियल अँड डिस्टिंक्ट. सो याचा वाय सी काय येणार, सो या क्वेश्चन मध्ये बघा वाय सी वाय पी म्हणू नका त्याला, हा क्वेश्चन इथे यूच आहे, क्वेश्चन कशाचा आहे, यूच आहे. सो इथे आपल्याला मिळणार आहे यू सी आणि यू पी. ओके, जेव्हा जेव्हा क्वेश्चन मध्ये इथे वाय असेल तेव्हा तुम्हाला मिळणार वाय सी आणि वाय पी, जेव्हा जेव्हा क्वेश्चन मध्ये इथे यू असेल तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे, यू सी आणि यू पी. बस एवढा छोटासा फरक आहे. सो वाय सी वाय पी न करता मी काय करतो, पहिले यू सी, यू सी काय आहे, सी वन ई रेज टू वन एक्स प्लस सी टू ई रेज टू मायनस वन एक्स. सो दिस इज माय यू सी. आता मी काढणार यू पी, यू पी ची स्टेप युझिंग शॉर्टकट मेथड काढायची, युझिंग शॉर्टकट मेथड, बाकी कुठलीही मेथड वापरायची नाही. सो युझिंग शॉर्टकट मेथड मी खाली लिहिणार तिकडे, सो वन अपॉन डी स्क्वेअर मायनस वन इन टू झिरो. आता ही कुठलीच केस नाही आहे, आपल्याकडे भरपूर केसेस होत्या एक्सपोनेन्शियलची, ट्रिग्नोमेट्रीची, कॉन्स्टंटची, लॉगरिथमिकची, अल्जेब्रिकची, या सगळ्या केसेसमधली केस कुठली आहे, झिरो. झिरो इंटू एव्हरीथिंग इज झिरो. सो झिरोनी कोणालाही मल्टीप्लाय करा तुम्हाला काय मिळणार आहे, झिरो. सो युपी किती आला, झिरो. युसी किती आला, जो आहे तो. सो व्हॉट विल बी यू, यू सी प्लस युपी. सो युसी किती होतं, सी वन ई रेज टू वन एक्स प्लस सी टू ई रेज टू मायनस वन एक्स प्लस युपी, दॅट इज झिरो. सो बाय फायनल यू विल बी
सी वन ई रेज टू एक्स प्लस सी टू ई रेज टू मैनस एक्स हा आला आपला फाइनल यू। सो आपण काय केलं, परत एकदा रिवाइज करूया गोष्ट। दोन इक्वेशन होते त्यातला वी मी कैंसल करायचा प्रयत्न केला, ज्याच्यासाठी मला ह्या वी ला डी नी मल्टीप्लाय करायला लागलं। सो या अख्ख्या इक्वेशन चा डेरिवेटिव काढला, मला पहिले इक्वेशन मिळालं, दुसरं मी ऍज इट इज ठेवलं, दोन इक्वेशन सबस्ट्रॅक्ट केले, उरलेलं इक्वेशन मला मिळालं जे मी शॉर्टकट मेथडनी सॉल्व केलं। पहिले वायसी काढला आणि वायपी काढला, म्हणजे थोडक्यात यूसी काढला यूपी काढला, मला यू मिळालं। सो जसं आपण आधी करायचो ए आणि बी चे इक्वेशन आहेत, ए मिळाला, ए आता आपण पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करणार, मला काय मिळेल बी। सेम मी हे करणार आहे, यू मी फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करणार, कुठल्या इक्वेशन मध्ये, फर्स्ट इक्वेशन मध्ये। सो आय एम रायटिंग इट, पुट यू इन इक्वेशन वन। सो यू मी कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करतोय, पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करतोय। सो व्हॉट इज द इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन डी यू, यू काय आपला सी वन ई रेज टू एक्स प्लस सी टू ई रेज टू मायनस एक्स प्लस v इज इक्वल टू साइन एक्स। सो पहिल्या इक्वेशन मध्ये मी u ऍज इट इज ठेवून दिला। नाऊ व्हॉट इज d, d इज द डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह कोणाचा, या ब्रॅकेटचा। सो ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढूया आपण, c1 तसाच कॉन्स्टंट तसाच, e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x राईट, प्लस c2 तसाच e रेज टू मायनस x चा डेरिव्हेटिव्ह मायनस e रेज टू मायनस x प्लस v इज इक्वल टू साइन एक्स। सो ह्यातनं मला काय फाइंड करायचा होता, यू तर आपल्याकडे ऑलरेडी होता, मला फाइंड करायचं आहे व्ही। सो व्हॉट विल बी व्ही, हे इथेच ठेवा, बाकी सगळं तिकडे घेऊन जा, हा साइन एक्स तसाच, हा पॉझिटिव्ह तिकडे जाऊन काय होईल नेगेटिव्ह, सो मायनस सी वन इज टू एक्स, हा प्लस आणि मायनस हा होईल मायनस, हा मायनस तिकडे जाऊन काय होईल प्लस सी टू आणि हा इज टू मायनस एक्स। सो दिस इज माय व्ही। सो दिस इज हाऊ वी हॅव टू सॉल्व द सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन। परत एकदा स्टेप रिवाइज करूया आणि पुढचा क्वेश्चन घेऊया। दोन इक्वेशन मधनं एक कुठला तरी व्हेरिएबल कॅन्सल करा, दुसऱ्या व्हेरिएबलला सॉल्व करा युझिंग वाय सी आणि वाय पी शॉर्टकट मेथड, हे दोन्ही ऍड केलं की तुम्हाला दुसरा व्हेरिएबल मिळेल, तो व्हेरिएबल कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला काय मिळेल पहिला व्हेरिएबल मिळेल। सो दिस इज हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस एल डी ई। सो आपण दुसरा क्वेश्चन घेऊया, सो क्वेश्चन आहे। सो अगेन ओळखायला सोपं आहे, तुमच्याकडे दोन इक्वेशन आहेत जे सायमल्टेनियस आहेत आणि डिफरन्शियल इक्वेशन पण आहेत। सो स्टेप नंबर वन, व्हेरिएबल कोणता याचा, डी टी आहे। सो व्हॉट आय विल डू, डी बाय डी टी ला मी म्हणणार आहे कॅपिटल डी। स्टेप नंबर वन इक्वेशन लिहून घेऊया, हा काय येणार डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू ई रेज टू टी अँड सेकंड डी वाय प्लस एक्स इज इक्वल टू ई रेज टू मायनस टी, इक्वेशन नंबर वन, इक्वेशन नंबर टू। सो आपल्याला दोन इक्वेशन आहेत, आता यातलं कोणतरी एक कॅन्सल करायचं आपल्याला, कोण कॅन्सल करूया आपण, लेट्स से वी कॅन्सल वाय, ओके वाय कॅन्सल करूया। सो कशाला मल्टीप्लाय, इथे माझ्याकडे डी वाय आहे, इथे मला काय पाहिजे डी वाय पाहिजे, म्हणजे वर काय पाहिजे डी पाहिजे। सो मल्टीप्लाय इक्वेशन वन बाय कॅपिटल डी, करा मल्टीप्लाय, डी चा काय होईल इथे डी स्क्वेअर एक्स प्लस डी वाय इज इक्वल टू, याला डी नी मल्टीप्लाय करणार, डी म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह। सो ई रेस टू टी ला जेव्हा डी नी मल्टीप्लाय करतो तेव्हा काय येणार ई रेस टू टी चा डेरिव्हेटिव्ह, आणि ई रेस टू टी चा डेरिव्हेटिव्ह काय असतो ई रेस टू टी, मगाशी इथे साइन एक्स होता म्हणून साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आला होता कॉस एक्स, इथे ई रेस टू टी चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी। सेकंड इक्वेशन बदलायचं नाहीये, राईट इट ऍज इट इज। नाव या दोघांमध्ये मी काय करणार आहे सबस्ट्रॅक्शन करणार आहे, तेव्हा जाऊन माझा डीवाय डीवाय कॅन्सल होईल। हे बघा डीवाय डीवाय कॅन्सल, उरला काय डी स्क्वेअर एक्स मायनस एक्स इज इक्वल टू ई रेज टू टी आणि ई रेज टू मायनस टी, सो ई रेज टू टी मायनस ई रेज टू मायनस टी, ओके ई रेज टू टी आणि ई रेज टू मायनस टी,
हे दोन कॅन्सल झाले नाही. मगाशा क्वेश्चन मध्ये कॉस आणि कॉस होतं म्हणून ते कॅन्सल झालं. सो पहिलं तसंच मायनस दुसरं तसंच. सो हे आहे आपलं डिफरन्शियल इक्वेशन रेडी. सो मी लिहून घेतो डी स्क्वेअर, यातनं एक्स कॉमन निघेल. सो डी स्क्वेअर मायनस वन एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी मायनस ई रेस टू मायनस टू. नाव आपल्याला काढायचं आहे वाय सी आणि वाय पी. वाय सी आणि वाय पी नाही, एक्स सी आणि एक्स पी. ओके, सो मी स्टार्ट करतोय रूट्सने. डी स्क्वेअर मायनस वन इज इक्वल टू झिरो, डी स्क्वेअर इज इक्वल टू वन अँड डी इज इक्वल टू प्लस ऑर मायनस वन. सो जे मगाशी रूट्स आले सेम टू सेम रूट्स आले, काय वेगळे नाही आले. सो आता वाय सी नाही, काय एक्स सी. एक्स सी काय असेल, सी वन ई रेस टू वन टी, सी टू ई रेस टू मायनस वन टी. वाय टी, बिकॉज माय फंक्शन इज विथ रिस्पेक्ट टू टी. मगाचा क्वेश्चन विथ रिस्पेक्ट टू एक्स होता म्हणून आपण एक्स लिहिलं होतं, हा फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टी आहे म्हणून मी इथे काय लिहिलं, विथ रिस्पेक्ट टू टी. आता मला काढायचं आहे एक्स पी. नाव द एक्स पी सेज दॅट हा हा फंक्शन आहे. आपण कुठली मेथड वापरणार आहोत, शॉर्टकट मेथड. सो वन अपॉन डी स्क्वेअर मायनस वन, डी स्क्वेअर मायनस वन हे तसंच काय ई रेस टू टी मायनस ई रेस टू मायनस टी. सो आता शॉर्टकट मेथडच्या केसेस आठवूया एक एक एक. या कुठल्या केसमध्ये हे पडणार आहे, दिस विल बी इन द केस नंबर ए, रिप्लेस एव्हरी डी बाय ए. पहिली केस आपली एक्सपोनेन्शियलची, जिथे जिथे डी तिथे तिथे ए. सो आता मी हे सेपरेट करतो, पहिले ह्या दोघांना सेपरेट करतो. दॅट इज वन अपॉन डी स्क्वेअर मायनस वन ई रेस टू टी मायनस वन अपॉन डी स्क्वेअर मायनस वन ई रेस टू मायनस टू. सो हे दोन काय झाले, सेपरेट झाले. आता जिथे जिथे डी तिथे तिथे ए, ए किती आहे याचा वन, आणि जिथे जिथे डी तिथे तिथे मायनस वन, कारण याचा ए किती आहे मायनस वन. सो पुट करू वन अपॉन वन चा स्क्वेअर मायनस वन ई रेस टू टी आणि वन अपॉन मायनस वन चा स्क्वेअर मायनस वन ई रेस टू मायनस टी. ओके, सो आय एम सबस्टिट्यूटिंग नाव द व्हॅल्यूज. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्यानंतर बोला वन अपॉन वन चा स्क्वेअर मायनस वन झिरो मायनस वन अपॉन मायनस वन चा स्क्वेअर पण किती असतो वन, वन मायनस वन झिरो. सो काय झालं इथे, दोन्हीकडे झाल्या केस फेल. दोन्हीकडे काय झाल्या केस फेल. केस झाल्यावर काय, केस फेल झाल्यावर आपण काय करतो, वर लिहितो एक्स खाली काढतो डेरिव्हेटिव्ह. बट इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही करत आपण, विथ रिस्पेक्ट टू काय करतोय टी करतोय. सो लॉजिक सेम आहे, वर लिहायचा एक्स खाली काढायचा डेरिव्हेटिव्ह, बट फक्त वर लिहायचा टी आणि खाली काढायचा डेरिव्हेटिव्ह. एक्सच्या ऐवजी टी लिहायचं, एवढंच लॉजिक आहे. डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, इक्वेशनचं. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, टू डी ई रेस टू डी तसाच मायनस, याची पण केस फेल झाली, वर लिहिला टी खाली काढला डेरिव्हेटिव्ह टू डी ई रेस टू मायनस टी. सो आता इथे काय करायची गरज आहे आपल्याला, जिथे जिथे डी तिथे तिथे ए. सो इथे डीच्या ऐवजी मी वन पुट करणार आणि इथे डीच्या ऐवजी मी मायनस वन पुट करणार. काय येईल इथे, वन अपॉन टू वन जा टू, सो टी अपॉन टू ई रेस टू टी मायनस टी अपॉन टू इंटू मायनस वन मायनस टू ई रेस टू मायनस टी. सो इथे आन्सर संपलेलं आहे आपलं एक्स पी च. टी बाय टू कॉमन घेतो, टी बाय टू घेतला कॉमन, हा ई रेस टू टी आणि हा मायनस मायनस प्लस ई रेस टू मायनस टी. सो आपला टोटल एक्स काय येणार आहे, एक्स सी प्लस एक्स पी. सो एक्स सी आहे सी वन ई रेस टू टी प्लस सी टू ई रेस टू मायनस टी प्लस टी बाय टू ई रेस टू टी प्लस ई रेस टू मायनस टी. सो दिस इज माय फायनल आन्सर फॉर इक्वेशन ऑफ एक्स. सो हे आपलं सोल्युशन आलेलं आहे एक्स. आता आपल्याला सोल्युशन आणायचं आहे वायच. सो नेहमी फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करा, वाय आपल्याला डायरेक्टली मिळेल. सो हे बघा, हे फर्स्ट इक्वेशन आहे आपलं, पुट इन इक्वेशन नंबर वन. इक्वेशन वन काय सांगतं, डी एक्स डी एक्स. सो डी एक्स म्हणजे काय, या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह. सो हे बघा, या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह काढतो डायरेक्टली डी एक्स. बोला याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, सी वन तसाच ई रेस टू टी चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी, सी टू तसाच ई रेस टू मायनस टी चा डेरिव्हेटिव्ह मायनस ई रेस टू मायनस टी. सो याचा डेरिव्हेटिव्ह झाला प्लस. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढताना मला यूव्ही रूल वापरायला लागेल. हे बघा, पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. सो काय येणार, पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी चा ई रेस टू टी
आणि ई रेस टू मायनस टी चा मायनस ई रेस टू मायनस टी, पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. सो टी बाय टू चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, टी चा डेरिव्हेटिव्ह वन, सो इट विल बी वन बाय टू. परत एकदा सांगतोय, हा त्याचा डेरिव्हेटिव्ह, हा याचा डेरिव्हेटिव्ह. इथे यूव्ही रूल वापरलाय, पहिला तसा दुसऱ्याचा, दुसरा तसाच पहिल्याचा. सो हे झालं आपलं डी एक्स, आत्ताशी फक्त डी एक्स झालंय, प्लस वाय. डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू ई रेस टू टी. ओके, सो आपल्याला इक्वेशन रेडी आहे, आपल्याला यातनं फक्त काय करायचं आहे, वाय. सो वाय इज इक्वल टू काय येणार, सो वाय विल बी इक्वल टू, वाय तसाच ठेवला, हा ई रेस टू टी तसाच, ई रेस टू टी तसाच, हे सगळं बाकीचं जे उचलायचंय तिकडे नेऊन नेगेटिव्ह करून किंवा पॉझिटिव्ह साईन चेंज करून टाकायचंय. सो हा प्लस आहे, काय होईल, मायनस, हा मायनस, प्लस, हा प्लस, मायनस, आणि हा प्लस, परत मायनस. सो हे आन्सर आलं आपल्या वायचं. सो लॉजिक एवढंच आहे की जे आपण दोन्ही क्वेश्चन केले ते सेम टू सेम ऍड केले, आपल्याला फक्त फोकस करायचा आहे, शॉर्टकट मेथड मला नीट वापरता येते की नाही. फर्स्ट ऑफ ऑल एक व्हेरिएबल कॅन्सल करायचंय, त्याला वायसी काढायचं आहे, वायपी काढायचं आहे, मेन हिशोब वायपी मध्ये आला की शॉर्टकट मेथड वापरता येते की नाही. आन्सर ऍड केलं, मला फायनल आन्सर मिळालं. हे फक्त मी पहिल्या इक्वेशन मध्ये फुट केलं, म्हणजे थोडक्यात डेरिव्हेटिव्ह काढला आणि इकडून तिकडे नेलं, आन्सर संपलं. सो दिस इज हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. थँक्यू.